नमस्कार, मी नीलम स्वादा स्वाद चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी एक अशी हेल्दी रेसिपी घेऊन आली आहे जी घरातील सर्व लोकांसाठी अतिशय फायदेशीर असेल। मुलं असो किंवा वयस्कर लोक, सर्वांसाठी खूप उपयुक्त आणि खूप टेस्टी अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे। अगदी ही घरच्या घरी साहित्यामध्ये बनते। तर चला, हे खूप असं बेनिफिट्स असलेलं ड्रिंक कसं बनतात ते बघूया। तर मी हे घरामधलं दूध घेतलेलं आहे, याच्यावरली सर्व शाई मी काढून घेतलेली आहे। शाई खूप असली तर ते हे दूध हेवी होईल आणि त्यामुळे आपलं वजन वाढलं जाईल, त्यामुळे ह्यातली सर्व शाई मी काढून घेतलेली आहे। तर हे दूध बनवण्यासाठी मी हे 5-7 खारका घेतलेले आहेत आणि 10-12 बदाम घेतलेले आहेत। तुम्हाला जर बदाम कमी करायचे असतील तर तुम्ही करू शकताय, आणि खारकाऐवजी तुम्हाला जर खजूर वापरायचे असतील तरीसुद्धा चालतील, त्यानेसुद्धा खूप हेल्दीच दूध बनेल। जर तुम्हाला दूध हे सकाळी बनवायचं असेल तर हे संध्याकाळी भिजत घालायचं, आणि जर तुम्हाला दूध संध्याकाळी बनवायचं असेल तर सकाळी तुम्ही हे भिजवत घाला। हे स्वच्छ धुवायचे 2-3 वेळेला आणि हे पाण्यामध्ये भिजत घालायचे। तर हे मी खारीक आणि बदाम सकाळीच भिजत घातलेले होते, मी आता हे संध्याकाळचं बनवते। आपण अशी खारीक घेऊन ह्याचा वरचा असा भाग काढायचा भिजल्यानंतर, आणि ह्याच्यातील बिया काढून टाकायच्या। खूप फायदेशीर असतात आणि याच्यातून आपल्याला इन्स्टंट अशी एनर्जी भेटते। वयस्कर लोकांना हे खाता येत नाही दातामुळे, त्यामुळे तुम्ही असं जर बनवून दिलं तर त्यांना खूप फायदा भेटेल। हाडांचं दुखणं असो किंवा त्यांच्या काही लक्षात राहत नसेल, ते काही गोष्टी विसरत असतील, तर त्यांना बदाम आणि खारीक असं भिजवून मिक्सरमधून वाटून जर आपण दिलं, त्यांची स्मरणशक्ती वाढायसाठी आपल्याला उपयुक्त ठरेल आणि लहान मुलांना सुद्धा त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत मिळेल। याच्यात तर खूप प्रमाणात फायबर, कॅल्शियम आणि खूप असे आपल्या बॉडीसाठी उपयुक्त असणारे खूपच घटक याच्यामध्ये असतात। बदामाचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बदाम आणि खारीक आपण एक ह्याच्यामध्ये घालून घेऊया, आणि जे आपण भिजवायला पाणी ठेवलं होतं त्यातलं थोडं पाणी घालून हे आपण बारीक असं वाटून घेऊया। हे बघा, मिक्सरवरून मी अशी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही ही ज्यादा क्वांटिटीमध्ये पेस्ट करून घेतली तरी सुद्धा चालेल, आणि हे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं। फ्रीजरमध्ये 1 आठवडाबरोबर हे हवाबंद डब्यामध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल। चला आपण आता हे दूध बनवायला घेऊया। तर गॅसवर मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दूध आपल्याला उकळवून घेतलेलंच पाहिजे, फक्त आपल्याला दूध हे कच्चं घ्यायचं नाही। दूध चांगलं व्यवस्थित गरम करून याच्यावरची पूर्ण शाई काढून घ्यायची आणि मगच आपण हे दूध वापरणार आहे। दूध उकळायला लागलं की आपण याच्यामध्ये तुम्हाला जितपत हवं असेल तेवढी पेस्ट घालून घ्यायची। खारकीमध्ये नॅचरल गोडवा असतोच, पण तुम्हाला जर का अजून याच्यापेक्षा अजून गोड हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर टाकून घालू शकता। जर तुम्ही गोड कमी खात असाल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण मी याच्यामध्ये 1-2 चमचे साखर घालून घेणार आहे। आणि हा एक दालचिनीचा तुकडा, दालचिनीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते। आणि आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहे। हळद खूप अशी घालायचं नाही तर मग ते मुलांना आवडणार नाही, कडवट होईल। अगदी जसं केसर घातल्यानंतर हलकासा कलर येतो, थोडीशी हळद घालायची। हळद खूप उपयुक्त असते हे तर सर्वांनाच माहिती आहे, आणि हळदीमुळे मग सर्दी खोकला असे व्हायरल इन्फेक्शन जे होतात ते नाही होत लवकर, ते इम्युनिटी सिस्टम एकदम व्यवस्थित राहते। हे दूध चांगलं उकळवून घ्यायचं आहे आता आपल्याला, आणि दूध उकळलं की आपण 5-6 मिनिटाला मंद गॅसवर चांगलं उकळून घेणार आहे, म्हणजे हळद दालचिनी याच्यातले सर्व गुणधर्म व्यवस्थित उतरले जातील दुधामध्ये। आता आपण याच्यात फ्लेवरसाठी थोडीशी वेलदोडे पावडर घालून घेऊया। आता ही गॅस बंद करते आणि मी हा आपण दालचिनीचा तुकडा जो घालून घेतला होता तो काढून घेऊया। त्याच्यातले सारे फ्लेवर्स याच्यामध्ये उतरलेले। खूप फायदेशीर अशी रेसिपी आहे ही, घरामध्ये नक्की ट्राय करून बघा। आणि जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर करा, आणि तुम्ही माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा। असेच भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।